वेलकम टू एम जे शेक्स इंग्लिश अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आता आपण टी सी एसने विचारलेली अठ्ठावीसवी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहोत जी क्वेश्चन पेपर होती डी व्ही ई टी रिक्रुटमेंट दोन हजार बावीस ती कशासाठी घेतली गेली गे होती आय टी आय इन्स्ट्रक्टर या परीक्षेचा दिनांक होता एकोणतीस नऊ दोन हजार बावीस आणि या परीक्षेचा वेळ होता साडे अकरा ते साडेबारा आता इथे बघूयात या परीक्षेत काय काय प्रश्न विचारले होते ते आता याच्यात बघा पहिला प्रश्न याच्यात दिलाय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ल्ड इन द ब्रॅकेट टू फिल इन द ब्लँक कशावर प्रश्न आहे पहिला सिनोनिमवर हो आहे लक्षात घ्या आणि कंसमध्ये जो आपल्याला शब्द दिलाय अबंडन्स अबंडन्स याचा सिनॉनिम आपल्याला बघायचा आहे ठीक आहे आता इथं बघा द ॲपल्स ग्रो इन अबंडन्स इन दिस व्हॅली अबंडन्सचा समानार्थी शब्द आपल्याला बघायचा आहे आता आपण पहिला शब्द एक बघूया ते स्कार सिटी आहे स्कारसिटीचा अर्थ काय होतो डिफिशियन्सी तुटवडा लॅक इन समथिंग म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो डेफिशियन्सी म्हणू शकतो किंवा डेफिशियन्सी किंवा त्याला आपण काय म्हणतो लॅक ऑफ समथिंग त्याला आपण काय म्हणू शकतो लॅक ऑफ समथिंग आणखी त्याला आपण दुसरा शब्द पण म्हणू शकतो त्याला की सिटी म्हणजेच हे डेफिशियन्सी म्हणजे तुटवडा तुटवडा मॉडरेशन मॉडरेशन म्हणजे काय मॉडरेशनचा अर्थ होतो सेल्फ डिसिप्लिन मॉडरेशनचा अर्थ होतो सेल्फ डिसिप्लिन सेल्फ डिसिप्लिन आपण त्याला आपल्या भाषेत म्हणतो आपल्या भाषेत त्याला आपण म्हणतो की संयम नेमस्तपना संयम नेमस्तपणा आणि प्रोफ्युजन प्रोफ्युजन शब्द आहे बघा तिसरा प्रोफ्युजनचा अर्थ होतो प्लेंटिट्यूड म्हणजे मोठ्या प्रमाणात प्लेंटिट्यूड किंवा त्याला आपण अबंडन्स म्हणजे विपुलता कोणतीही गोष्ट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते त्याला आपण काय म्हणतो अबंडन्स म्हणजे प्रोफ्युजन शब्दाकडे लक्ष द्या आणि डर्थ डर्थ म्हणजे काय डर्थचा अर्थ होतो शॉर्टेज शॉर्टेज किंवा त्याला आपण हा इथं पण वापरू शकतो तो शब्द पण शॉर्टेज किंवा त्याला आपण इनसफिशियन्सी इन सफिशियन्सी देखील आपण त्याला वापरू शकतो क्लिअर मग आता बघा म्हणजे अपुरा डर्थ म्हणजे अपुरा पुरवठा असा अर्थ होतो लक्षात घ्या मग आता काय विचारलं होतं आपल्या अभंडांचा समानार्थी विचारला होता मग अभंडांचा समानार्थी शब्द काय प्रोफ्यूजन आहे क्लिअर प्रश्न क्रमांक एकच उत्तर आलं तीन प्रश्न क्रमांक दोन बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम ईडीएमवर क्वेश्चन आहे दुसरा आता काय इडियम आहे बघा इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजे गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण हे ईडीएम वापरतो याचा अर्थ असा आपल्याला असं सांगायचं असतं की खूप मुसळधार पाऊस पडत आहे असं त्याचा अर्थ होतो किंवा आपण त्याला काय म्हणतो टोरेन्शियली टोरेन्शियल टोरेनशियल रेन किंवा त्याला आपण हेवी रेन असं देखील म्हणत असतो काय म्हणत असतो त्याला हेवी रेन द रेन इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असं आपण म्हणत असतो मुसळधार पाऊस पडणे खूप पाऊस पडणे असा त्याचा अर्थ होतो गिव्ह अवे सिक्रेट म्हणजे गुपित ओपन करणे नाही इट इज रेनिंग हार्ड यस इट इज रेनिंग हार्ड म्हणजे इट इज रेनिंग हेव्हिली किंवा इट इज रेनिंग हार्ड हे त्याला बरोबर आहे मुसळधार पाऊस पडणे याचा अर्थ आपण काय घेऊ ना मुसळधार पाऊस पडणे पाऊस पडणे असा त्याचा अर्थ घेतो आपण कुत्र्या मांजरांचा पाऊस पडणे असा अर्थ घ्यायचा नाही या शब्दानुसार लक्षात घ्या ठीक आहे हां गेट टू थिंग्स डन विथ अ सिंगल ॲक्शन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणे एका याच्यातच दोन काम करणे असं त्याचा अर्थ आहे हे देखील नाही येणार ना। गुड लक हे पण नाही येणार ना। मग याचं उत्तर काय येणार इट इज रेनिंग इट्स रेनिंग हार्ड इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग मीन्स इट्स रेनिंग हार्ड प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आलं दोन, दोन। प्रश्न क्रमांक तीन बघा सिलेक्ट द मिनिंग ऑफ द given वर्ल्ड सिलेक्ट द मिनिंग ऑफ द given. वर्ल्ड कॉस्मोपॉलिटन Cosmopolitan. कॉस्मोपॉलिटन Cosmopolitan हा शब्द ऑलरेडी आपल्याला गेला आहे कॉस्मोपॉलिटन म्हणजे सर्वत्र आढळणारा ते वनस्पती असो प्राणी असो किंवा अशी व्यक्ती जी जगाला विश्वाला आपलं घर मानते हे विश्वची माझे घर अशी भावना ठेवणारा व्यक्ती किंवा जो सगळं धर्माच्या वस्तीमध्ये राहिलेला आहे याला देखील आपण काय म्हणतो कॉस्मोपॉलिटन असं म्हणतो ठीक आहे आता इथं बघा खाली चार ऑप्शन दिले स समवन हु लव्स गुड फूड त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण कनाईश कनायझियर असं म्हणतो कनॉशियर असं आपण त्याला म्हणतो लक्षात घ्या तर स्पेलिंग एस ई यू आर आहे ना एस ई -E यू आर कनाईशियर म्हणजे उत्तम अन्नाचा व पेयाचा पारखी म्हणजे ज्याला आवडतं वन हू लव्ज गुड फूड गुड फूड म्हटलंय ते ठीक आहे आणि फक्त असं म्हण समवन हू लव्ज फूड हा ग्लटन असतो हा कोण असतो ग्लटन असतो हा खाऊ खादाड असतो लक्षात घ्या हा खादाळ खाऊ असतो याचा जन्म फक्त खाण्यासाठी झालेला आहे इथं काय आहे हू लव्ज गुड फूड त्याला कन्नाइजर असं म्हणतात उत्कृष्ट अन्नाचा व पेयाचा पारखी असं आपण त्याला म्हणतो समन हू लिव्हज इन सॉलिट्यूड हा शब्द ऑलरेडी आपला गेलेला आहे त्याला आपण ॲसेटिक म्हणतो त्याला आपण काय म्हणतो ॲसेटिक म्हणजे एकांतवासी असं आपण त्याला म्हणतो पुढे समन हु इट्स ह्युमन प्लेश हा शब्द पण गेला आपल्याला आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला कॅनिबल असं म्हणतो म्हणजे कॅनिबल म्हणजे काय नरबक्षी असतो हा स्वजातीतील लोकांचं प्राण्यांचं अन्न खात असतो म्हणजे मांस खात असतो सॉरी मांस खात असतो त्याला आपण कॅनिबल असं म्हणतो आता पुढे दिलं आहे सम वन हू रिगार्ड्स हिज सम वन हू रिगार्ड्स द होल द होल वर्ल्ड ॲज देअर कंट्री म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं होतं की असा व्यक्ती जो संपूर्ण देशाला आपलं घर मानतो आपलं राष्ट्र मानतो आपलं जग मानतो हे विश्वाची माझी घर अशी भावना ठेवणारा की सर्वत्र मिसळणारा त्याला आपण कॉस्मोपोलिटियन म्हणतो कॉस्मोपॉलिटियन म्हणजेच काय समवन हू रिगार्ड्स द वर्ल्ड ॲज देअर कंट्री हे विश्वचे माझे घर असं त्याचा अर्थ आहे मग प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आलं चार ठीक आहे कॉस्मॉसचा अर्थ होतो जग लक्षात घ्या बरं का कॉस्मॉसचा अर्थ होतो जग किंवा वर्ल्ड लक्षात घ्या ठीक आहे याच्यावर तो शब्द कॉस्मोपॉलिटियन पुढे आता पुढचं शब्द बघा प्रश्न क्रमांक चार सेंटेंस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जंबल्ड ऑर्डर म्हणजे पॅरा पैराजंबल वक्य है कसल वाक्य आहे पैराजलच वाक्य है दिले बघा द बीज इंजेस्ट द नेक्टर अँड स्टोर इट इन देयर एबडोमेन कॉल्ड द हनी क्रॉप हनी क्रॉप आता बघा ही प्रोसेस दिलेली आहे काय है प्रोसेस दिल्ली म्हणजे स्टार्टिंग स्टेटमेंट होईल का हे स्टार्टिंग स्टेटमेंट होणार नाही अगोदर बी काय आहे बी हायू काय आहे यांचं इंट्रोडक्शन यायला पाहिजे नंतर ते आहेत ते यायला पाहिजे मग हे स्टार्टिंग स्टेटमेंट येणार नाही पुढे द अडल्ट वर्कर बीज फ्लाय ओव्हर द फ्लावर्स टू एक्स्ट्रॅक्ट द नेक्टर नेक्टर म्हणजे मध आपण म्हणतो एक्स्ट नेक्स्टर नेक्टरचा अर्थ काय होतो माहिती का अमृत होतो मध अमृत होतो नेक्टर द अडल्ट वर्कर बीज म्हणजे ज्या माशा असतात कोणत्या म्हणजे कामगार माशा ज्या असतात म्हणजे जे काम राणी मासे असते ते असतात ना म्हणजे हे कामावर असणाऱ्या मासे जे असतात ते पहिले काय फ्लाय ओवर द फ्लावर्स म्हणजे फुलावर उडतात आणि नंतर त्यांचा मध काढून घेतात किंवा ते आपण त्याला अमृत काढून घेतात असं म्हणूयात ठीक आहे हे देखील स्टार्टिंग स्टेटमेंट येणार बघा द अडल्ट वर्कर बीज फ्लाय ओवर द फ्लावर्स टू एक्स्ट्रॅक्ट द नेक्टर एक जस्ट मिनिट बघूयात द अडल्ट वर्कर ब्ली बीज फ्लाय ओवर द फ्लावर्स टू एक्स्ट्रॅक्ट द नेक्टर ठीक आहे आपण याला स्टार्टिंग पॉईंट समजूयात ठीक आहे लक्षात घ्या आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते जस्ट मानलं आपण ना गृहित नाही धरलं जस्ट मानलं आपण गृहित नाही धरलं आता याला रिलेवन दाखवणारा कोणतं आहे का याला आपण जस्ट मानलं गृहित धरलं नाही हां पुढे द प्रोसेस ऑफ मेकिंग हनी बिगिन्स विथ द कलेक्शन ऑफ नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स आता इथे काय आलं द प्रोसेस ऑफ मेकिंग हनी बिग हनी बिगिन्स विथ द कलेक्शन ऑफ नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं का की हे जे वाक्य आहे हे ओपनिंग स्टेटमेंट आहे हे काय आहे ओपनिंग स्टेटमेंट आहे ठीक आहे हां यस बघूया टू ऑप्टेन द नेक्टर द बीज सक द फ्लावर्स विथ देअर लाँग टर्म्स आता इथे बघा आरचं आपण सुरुवात झाली त्याच्यानंतर ही त्याची पेअर नाही आहे आपण मागे जाऊयात आता इथे बघा आता इथे बघा द बीज इन इंजेस्ट द नेक्टर अँड स्टोअर इट इन देअर अपडोमेन कॉल्ड द हनी क्रॉप ठीक आहे पहिलं काय सांगितलं आहे पहिलं काय सांगितलं आहे लक्षात घ्या पहिलं सांगितलं आहे आर द प्रोसेस ऑफ मेकिंग हनी बिगिन्स विथ द कलेक्शन ऑफ नेक्टर फ्रॉम द फ्लावर्स मग याच्यानंतर काय यायला पाहिजे जे ॲक्टिव्हिटीज आहेत आता ज्या गोळा करतात मोस्टली कोण असतात त्या वर्कर बीज असतात मग आपण मागे घेऊयात मध्ये द अडल्ट वर्कर बीज फ्लाय ओव्हर द फ्लावर्स टू एक्स्ट्रॅक्ट द नेक्टर म्हणजेच हे एस नंतर काय येणार एस न आपलं आर नंतर काय येणार आर नंतर क्यू येणार आर नंतर क्यू म्हणजे आपली ही पेअर बनली आर क्यू आर क्यू आपली पेअर बनली बरोबर आहे आर क्यू कुठं आहे बघूयात बरं आपलं उत्तर तसं आपलं हे आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एस आहे त्याच्यानंतर काय आहे एस आहे ठीक एस काय म्हणते मग टू ऑप्टेन द नेक्टर द बीस सफ द फ्लावर्स विथ देयर लाँग टर्ग्ज म्हणजे इथं काय आलं परत इथं येस आलं हे ये तिसरं वाक्य झालं आपल्याला पेअर मिळाली होती तिसरं वाक्य झालं आणि चौथं काय राहिलं आहे मग चौथं काय आलं जे स्टार्टिंग आपलं वाक्य होतं पीचं हे चौथं वाक्य येईल द बीज इंजेक्ट द नेक्टर अँड स्टोअर एट इन द ॲबडोमॅन कॉल द हनी क्रॉप म्हणजे हा शेवटचं काय आहे हा कन्क्लुजन करणारं वाक्य होतं हनी क्रॉप कोणाला म्हणायचं सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर जे जमतं त्याला आपण हनी क्रॉप असं म्हणतो म्हणजे त्या याची शे क्रॉप म्हणजेच काय क्रॉपचा अर्थ पीक होतं पण इथे शेती म्हणजे ते कसं हे केलं जातं कसं स्टोअर केलं जातं मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आलं दोन क्लिअर चला नेक्स्ट परत जंबल्स जंबल्ड सेंटेन्स आहे बघूयात आता जंबल्ड सेंटेन्स दिलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण बघा काय दिलेलं आहे व्यवस्थित रेड्युसेस एअर पॉल्युशन कार्बन इमिशन्स ट्रॅफिक कंजक्शन ऑन द रोड्स म्हणजे हे स्टार्टिंग स्टेटमेंट येणारच नाही कारण अगोदर ट्रॅफिकचं आपल्याला घ्यावं लागेल लागे। कशामुळे होते काय होते वगैरे वगैरे ठीक आहे हे स्टार्टिंग स्टेटमेंट येणार ना नाही कार पुलिंग इज ऑल्सो मोर एन्वयरमेंटली फ्रेंडली अँड सस्टेनेबली वे कार काय म्हटलं इथे ते कारुलिंग इज ऑल्सो अ मोर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली अँड सस्टेनेबल वे ठीक आहे याला आपण कार पुलिंग जे आहे असं म्हटलंय बघा हा वाक्याचा करता जर आपण गृहीत धरला हा वाक्याचा जर करता आपण गृहीत धरला तर बघा द इज ऑल्सो कार पुलिंग इज ऑल्सो मोर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली अँड सस्टेनेबल वे हे दोन गृहित धरले त्याच्यानंतर समजा आपण क्यूला स्टार्टिंग पॉईंट धरला त्याच्यानंतर वे अँड अँड आता वेला जोडणारा आणखी हा अँड नाही होऊ शकत इथे कारण आपल्याला काय ते वाक्य कंटिन्यू करायचं आहे तर तिसरं बघूया टू ट्रॅव्हल ॲश शेअरिंग जर्नी म्हणजे याच्याशी संबंधित काय आहे याच्याशी संबंधित काय आहे क्यूची ॲस सोबत पेअर आली का बघा कार पुलिंग इज ऑल्सो अ मोर एन्व्हायरमेंटली फ्रेंडली अँड सस्टेनेबल वे टू ट्रॅव्हल ॲज शेअरिंग जर्नी म्हणजे एच एस पेअर आली क्यू एस पेयर आली आली क्यू एस पेयर त्याच्यानंतर त्याच्यानंतर याच्यातच जर्नी रेड्यूस एअर पॉल्युशन म्हणजे दोन जण जर तर पॉल्युशन जास्त होईल तर एकाच गाडीमध्ये शेअरिंगने गेले तर काय होणार रेड्यूस एअर पॉल्युशन कार्बन इमिशन्स ट्रॅफिक कंजेक्शन ऑन द रोड्स म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत या कमी होतील कशाने जर एकाच कारपोलीमध्ये आपण गेलो तर काय होणार या समस्या कमी होणार म्हणजे तिसरं वाक्य कोणतं आलं तिसरं वाक्य आलं पीचं उरलेलं कोणता क्यू एस पी बघूयात क्यू एस पी कुठे आहे क्यू एस पी मग चौथं वाक्य आरचं येणार आरचं वाक्य काय म्हणत बघा आरचं वाक्य काय म्हणते अँड द नीड्स ऑफ फॉर पार्किंग स्पेसेस म्हणजे ही पण समस्या सुटणार आहे काय होणार आहे आणखी म्हणजे जी पार्किंगची समस्या हो होते त्याच्यावर तिघेच सुटकारा आपल्याला मिळणार आहे जागा आपल्याला मिळणार आहे म्हणजे जर प्रत्येक व्यक्तीने डिसाईड केलं की मी सेपरेट कारमध्ये जातो त्याच्यानं काय होणार प्रदूषण वाढणार प्लस पार्किंगसाठी जी जागा लागते ती मिळणार नाही ह्या गोष्टी आहेत मग जो क्रम होता याचा त्या पद्धतीनेच आपण त्याचा क्रम काय घेतला क्यू एस पी आर क्यू एस पी आर हा त्याचा क्रम आला लक्षात घ्या क्लिअर मग प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर काय आलं प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर आलं एक आता प्रश्न क्रमांक सहा बघा सिलेक्ट द सेंटेन्स दॅट इज इन द फ्युचर टेन्स आता इथं फ्युचर टेन्स म्हटला आहे त्याचा प्रकार कोणता सांगितला नाही आहे मग येथे आपल्याला सिक्वेन्स बघावं लागेल येथे काय बघावं लागेल सिक्वेन्स बघावं लागेल आय विल बी हेल्पिंग माय मदर नेक्स्ट वीक आय विल बी हेल्पिंग माय मदर नेक्स्ट वीक ॲज हर असिस्टंट इज एक्सपेक्टेड टू बी लिव्ह ऑन आता बघा सिम्पल आपलं कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस फ्युचर आणि सिंपल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट म्हणजे हा देखील नियरेस्ट फ्युचर दर्शवतोय बरं का लक्षात घ्या हा देखील नियरेस्ट फ्युचर दर्शवतोय म्हणजे याचा क्रम आपण हा एक एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू टेन्स कन्स्ट्रक्शन करेक्ट आहे दुसरं बघा आय विल हेल्प माय मदर आता विल हेल्प शाल आणि विल नंतर कधीच विटू येत नाही हे वाक्य चुकलं दुसरं पुढे बघा आय हेल्प माय मदर नेक्स्ट वीक ॲज हर असिस्टंट इज एक्सपेक्टेड टू बी ऑन लिव्ह आता हा काय सिम्पल प्रेझेंट आहे हा काय सिंपल प्रेझेंट आहे ठीक आहे सिंपल प्रेझेंट आहे लक्षात घ्या म्हणजे हा देखील काय रॉंग झाला पुढे आय विल हॅव हेल्प माय मदर नेक्स्ट वीक ॲज ॲज हर असिस्टंट इज एक्सपेक्टेड टू बी टू बी टू बी ऑन लिव्ह आता इथे बघा आय विल हॅव हेल्प माय मदर नेक्स्ट वीक आता इथे लक्षात घ्या हा जो नेक्स्ट वीक आहे नेक्स्ट वीक हा परफेक्ट कंटिन्यू परफेक्ट फ्युचरमध्ये वापरला जात नाही हा इथे वापरला जात नाही खरं तर आपण जर बघितलं तर हे तीन नंबरचं जे वाक्य आहे ना ते एक देखील एक सिम्पल प्रेझेंट आहे पण ते जवळचा भविष्य दर्शवत आहे ठीक आहे पण हा देखील त्याही अनुषंगाने बरोबर आहेत मग हा क्रम येणार नाही मग क्रम याचा कोणता येणार हाच येणार काही अर्थाने हा देखील बरोबर आहे बरं का कारण आपण जवळचा भविष्य काळ दर्शवतो पण उत्तर त्याचं आहे एक क्लिअर प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर आलं एक प्रश्न क्रमांक सात बघा सिलेक्ट द सेंटेन्स दॅट इज द दॅट इज इन द प्रेझेंटेन्स आता इथं पण काय केलं आहे प्रझेंटेन्समध्ये आहे असं आपल्याला करायचं आहे ठीक आहे आता बघूयात रुबिना इज ऑफन व्हिजिटिंग हर होमटाऊन ड्युरिंग समर वॅकेशन ऑफन नंतर इथं व्हिवन यायला पाहिजे लक्षात घ्या ऑफन नंतर काय यायला पाहिजे विवन यायला पाहिजे रुबिना कारण पुढे काय ड्युरिंग समर वॅकेशन म्हणजे रुबिना दिव सुट्टीमध्ये आपल्या घरी जात असते व्हिजिट करत असते असा त्याचा अर्थ आहे रुबिना ऑफन व्हिजिट ऑफन व्हिजिट्स पाहिजे लक्षात घ्या हे देखील चुकलं पुढचं वाचायची गरज नाही रुबिना ऑफन विजिट्स हर होम टाउन ड्युरिंग समर वॅकेशन रुबिना ऑफन व्हिजिटेड हर होम टाउन ड्युरिंग सम वॅकेशन हे देखील चुक आता बघा ज्या वाक्यामध्ये काय ऑफन ज्या वाक्यामध्ये लक्षात घ्या often, daily, sometime, always, never, hardly, seldom, seldom, येत असतो त्या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट असतो त्या वाक्याचा काळ काय असतो सिम्पल प्रेझेंटेन्स असतो मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त याचं जे उत्तर आहे याचं उत्तर जे आहे ते आहे तीन त्याचं उत्तर काय आहे याचं या उत्तर आहे तीन क्लिअर मग इथे बरोबर आलं बघा नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव व्हॉइस आता बघायचं आहे आपल्याला दिलेलं जे सेंटेन्स आहे ते आपल्याला पॅसिव व्हॉइसमध्ये करायचं आहे पहिली गोष्ट दिलेलं वाक्य हे सिम्पल प्रेझेंटेन्सचं आहे प्रेझेंट बर प्रेझेंटेन्सचं आहे बरोबर आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स आहे ठीक आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला असतो वॉइस करताना ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वी थ्री प्लस वी थ्री इथपर्यंतच फॉर्म्युला घ्या कारण त्याच्यापुढे क्रियापद कोणता आला आहे नो क्रियापद आला आहे नोला जेव्हा आपण पॅसिव्हाइसमध्ये कन्वर्ट करतो तर आपण नोन टू अशी फ्रेझल वर्ब घेतो लक्षात घ्या नोनच्या नंतर बाय येत नाही नोन टू हे लक्षात घ्या ठीक आहे मग कसं येणार बघा मिस्टर जिनपिंग नोज मी आता मी हा जो इथे ऑब्जेक्ट आहे त्याचा सब्जेक्ट होताना काय होईल आय होईल दिलेलं वाक्य सिम्पल प्रसंट आहे आयच्यासोबत काय येतो ॲम येतो नोन टू मिस्टर जिनपिंग म्हणजे हे जे पहिलं वाक्य आहे तेच त्याचं उत्तर बरोबर आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आय एम नोन बाय मिस्टर जिनपिंग बाय नाही येणार तुम्हाला सांगितलं होतं आय हॅव बीन नोन बाय मिस्टर जिनपिंग नाही आय वॉज नोन बाय मिस्टर जिनपिंग नाही हा पास्ट टेन्स आहे हा परफेक्ट प्रेझेंट आहे हा चुकला आहे लक्षात मग याचा करेक्ट आन्सर काय ना याचं करेक्ट आन्सर येणार एक म्हणून प्रश्न क्रमांक आठचं उत्तर आलं एक सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेस इन रिपोर्टेड स्पीच रिपोर्टेड स्पीच लक्षात घ्या ठीक आहे रवीना सेड म्हणजेच इन डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला ते करायचं आहे लक्षात घ्या रवीना सेड आय विल मॅनेज द प्रोजेक्ट हेअर आफ्टर आता बघा इथं लक्षात घ्या रवीना आता हे जे वाक्य दिलेलं आहे रवीना सेड रवीना स्पीकर आहे सेड सेड काय आहे सेडा रिपोर्टिंग वर्ब आहे हां विल आहे आय विल मॅनेज सिम्पल फ्युचरमध्ये दिलं आहे द प्रोजेक्ट हिअर आफ्टर हियर आफ्टरचा काय होतो दे आफ्टर होतो लक्षात घ्या म्हणजे काय काय बदल होईल ठीक आहे दे आर आफ्टर व्हील इथे लक्षात घ्या ठीक आहे हां रवीना सेड आयच्यासाठी तिला काय येईल शी येईल विलच्यासाठी काय वूड येईल एवढाच बदल होईल म्हणजे रवीना सेड वाक्य जोडण्यासाठी आपण घेणार दॅट दॅट शी वूड मॅनेज द प्रोजेक्ट देअर आफ्टर असं कुठं आहे बघा रवीना सेड दॅट ही ही नाही येणार तिला शी येणार लक्षात घ्या चुकलं रवीना सेड दॅट शी वूड मॅनेज द प्रोजेक्ट देअर आफ्टर दोन नंबरचं जे वाक्य आहे जे मी ते बदल सांगितले कारण दिलेलं वाक्य हे स्टेटमेंटचा होतं म्हणजेच ॲसेटिव्ह सेंटेन्सचं होतं त्यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब जर लिस्नर असेल तर आपण टोल घेतो जर लिस्नर नसेल तर सेडच ठेवतो वाक्य जोडण्यासाठी दॅट घेतो मग कर्त्यानुसार आलेल्या सर्वनामामध्ये आपण योग्य तो बदल करतो रवीनासाठी इथं आय आला आहे मग मुलगी इथं शी येणार बरोबर आहे विलचं काय होणार वूड होणार मग ते रवीना सेड दॅट शी वूड मॅनेज द प्रोजेक्ट आफ्टर दोन नंबरचं उत्तर तिथे बरोबर आहे तिसरं बघा रवीना शेड दॅट शी विल विलचं विलच राहिला म्हणून हे चुकलं रवीना शेड दॅट शी वूड मॅनेज द प्रोजेक्ट आफ्टर या हिय आफ्टरचा इथं जर आफ्टर झाला असता तर ते वाक्य बदललं असतं इथं बदल केला नाही म्हणून वाक्य चुकलं मग प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आलं मित्रांनो दोन नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा बघा सिलेक्ट द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड सिलेक्ट द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय ॲस्ट्रॉनॉमीला आपण काय म्हणतो तारकाशास्त्र म्हणतो किंवा त्याला खगोलशास्त्र ग्रह व तारे आणि त्यांच्या गतीचा अभ्यास असं आपण म्हणतो त्याला आपण ॲस्ट्रोफिजिक्स असंही म्हणतो द सायन्स ऑफ स्टार्स असं देखील म्हणतो आपण त्याला ॲस्ट्रोफिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स म्हणतो किंवा द सायंटिफिक स्टडी ऑफ स्टार्स द सायंटिफिक फिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ स्टार्स असं आपण त्याला म्हणत असतो मग लक्षात घ्या याला आपण काय म्हणतो याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो खगोलशास्त्र ग्रह व तारे यां ग्रह व तारे व त्यांच्या गतीचा अभ्यास असा आपण त्याला म्हणतो कोणाला ॲस्ट्रॉनॉमीला आता विद्यार्थी मित्रांनो या चार ऑप्शनमध्ये आपल्याला त्याचं ऑप्शन शोधायचं आहे आता इथं बघा मग काय म्हटलं आहे स्टडी ऑफ लँग्वेजेस स्टडी ऑफ लँग्वेजेस म्हणजेच काय आता याच्याकडे लक्ष द्या स्टडी ऑफ लँग्वेजेस भाषेचा अभ्यास त्याला आपण काय म्हणतो भाषेच्या अभ्यासला आपण लिंग्विस्ट लिंग्विस्टिक लिंग्विस्टिक असं म्हणत असतो किंवा त्याला आपण काय म्हणतो भाषेचा अभ्यास स्टडी ऑफ मॅ मॅन त्याला आपण काय म्हणतो स्टडी ऑफ मॅन म्हणजे मानवजातीचा अभ्यास त्याला आपण अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतो त्याला काय म्हणतो अँथ्रोपॉलॉजी असं म्हणत असतो लक्षात घ्या ॲन्थ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशास्त्र असं आपण त्याला म्हणत असतो ठीक आहे आता पुढे स्टडी ऑफ स्टार्स स्टडी ऑफ स्टार्स जो असतो त्याला आपण काय म्हणतो स्टडी ऑफ स्टार्सला आपण काय म्हणतो स्टडी ऑफ स्टार्सला आपण ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणतो लक्षात घ्या आणि स्टडी ऑफ ह्युमन ब्रेनला आपण म्हणतो न्यूरो ॲनाटॉमी त्याला आपण म्हणतो न्यूरो ॲनाटॉमी म्हणजेच मानवी मेंदूचा अभ्यास मज्जा संस्थेच्या मांडणीचा अभ्यास न्यूरो ॲनाटॉमी ठीक आहे न्यूरो मीन्स वॉट मानवी मेंदूचा अभ्यास आता आपल्याला काय विचारलं होतं ऍस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी मिस वॉट स्टडी ऑफ स्टार्स म्हणून प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर काय आलं तीन आलं नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा बघा सिलेक्ट द करेक्टली प्ले वर्ड सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड करेक्टली स्पेल्ट वर्ड कोणता येत आहे आता याच्यामध्ये बघा एलिजियन्स किंवा एलिजन्स असा त्याचा अर्थ आहे एलिजन्स एलिजन्सचं स्पेलिंग आहे ए -E -E. एल ई जी आय एन सी ई आता एलिजन्स म्हणजे काय एलिजन्सचा अर्थ होतो लॉयल्टी लॉयल्टी कोणाबद्दल देशाबद्दल आपल्या सुपेरियराबद्दल राजाबद्दल किंवा ज्याने आपल्यावर उपकार केले ते त्याबद्दल त्याला आपण काय म्हणतो लॉयल्टी किंवा त्याला आपण म्हणतो फेदफुलनेस किंवा फेथफुलनेस असं त्याला आपण म्हणत असतो फेथफुलनेस म्हणजे कोणाबद्दल देशाबद्दल राजाबद्दल लोकांबद्दल ज्याने आपल्यावर उपकार केले त्याबद्दल त्याला आपण निष्ठा किंवा लॉयल्टी असं म्हणत असतो यामध्ये फक्त हे चार नंबरचं स्पेलिंग बरोबर आहे हे बाकीची चूक आहेत जे मी तुम्हाला सांगितलं ए डबल ई जी आय एन सीई हे स्पेलिंग फक्त इथे आहे ठीक आहे बाकीचं बाकीचं चुकलं आहे जी आय म्हणजे कुठं कुठं चुकलं आहे बघा लक्ष द्या कुठं कुठं चुकलं आहे लक्ष द्या तुमच्या येईल बाकीचे चुकीचे शब्द त्याचा अर्थ पण लक्षात घ्या आणि हाच शब्द जर तुम्हाला पुढे सिनॉनिम म्हणून आला तर त्याचा अर्थ मुद्दाहून मी इथे लिहून दिला आहे क्लिक क्लिअर प्रश्न क्रमांक उत्तर आलं चार प्रश्न क्रमांक कर बारा बघा सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड आता याच्यात म्हटलं काय म्हटलंय ॲडवायजेबल म्हटलं आहे काय म्हटलं आहे इथे ॲडवायजेबल ॲडवायजेबल म्हणजे काय ॲडवायजेबलचा अर्थ काय असतो जे प्रेफरेबल आहे जे प्रेफरेबल आहे योग्य आहे त्याला आपण ॲडवायजेबल असं म्हणत असतो किंवा अप्रोप्रिएट अप्रोप्रिएट किंवा जे प्रेफरेबल असतं त्यालाच आपण काय म्हणत असतो ॲडवायजेबल म्हणत असतो योग्य समर्पक ठीक आहे प्रश्न क्रमांक बारामध्ये फक्त दुसऱ्या नंबरचं जे आहे ते स्पेलिंग बरोबर आहे बाकीचे चूक आहेत क्लिअर मग आता प्रश्न क्रमांक बाराचं उत्तर आलं दोन प्रश्न क्रमांक तेरा चौदा पंधरा याच्यामध्ये काय आहे पॅसेज आहे लक्षात घ्या तो पॅसेज तुम्ही प्रॉपरली रीड करून त्याचे उत्तर ऑलरेडी मी दिलेले आहेत तेराचं उत्तर आहे चार चौदाचं चा उत्तर आहे चार पंधराचं चा उत्तर आहे दोन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेत कशा कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले होते ते आपण बघूया याच्यावर अँटोनिमोवर एक प्रश्न विचारला होता सिनोनिमोवर एक विचारला होता टेन्सवर दोन विचारले होते वन वर्ड वर दोन विचारले होते चेंज द वर एक विचारला होता डायरेक्ट अँड वर एक विचारला होता वर दोन विचारले होते मिसस्पेल्ड वर्ड दोन विचारले होते कॉम्प्रिहेंशन तीन टोटल फिफ्टीन क्वेश्चन्स या क्वेश्चन पेपरमध्ये होते तर बघूयात तर हे जे पंधरा क्वेश्चन्स आहेत मी अतिशय तुम्हाला सिस्टमॅटिकली एक्सप्लेन केले आहेत आय होप ही प्रश्नपत्रिका तुम्हाला लक्षात आली असेल अशी अपेक्षा करतो व ही क्वेश्चन पेपर फिनिश करतो धन्यवाद